अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय। तर आजचा आपला व्हिडिओ आहे गाणगापूरचा त्रिपुरारी पौर्णिमेचा। तुम्ही पाहू शकता हे आहेत निर्गुण मठ निर्गुण पादुका महाराजांच्या, आणि खूप मोठा असा इथे सोहळा असतो त्रिपुरारी पौर्णिमेला। तुम्ही पाहू शकता मस्त असे ढोल ताशा वाजंत्रेच्या जयघोषामध्येही महाराजांची पालखी आता निघालेली आहे। आणि ही सावकाश सावकाश म्हणजे ही पालखीवाले तर अक्षरशः पळतच निघतात पालखी पकडून, तुम्ही पाहू शकता। पण हे संगमावर जातात जिथं औदुंबराचं झाड आहे आणि जिथे भीमा अमरजाचं संगम झालेलं आहे तिथे नदी तिरी औदुंबराच्या इथे संगमेश्वराचं मंदिर आहे, संगम आहे। तर त्या संगम स्थानी ही पालखी इथून अशी निघून जाते आणि तुम्ही पाहू शकता खूप सारे भाविक जे आहेत ते पालखीला अगदी पालखीला हात लावण्यासाठी नमस्कार करण्यासाठी अगदी उत्सुक झालेले असतात। आणि कितीही पालखी धावत निघालेली असली तरी प्रत्येकांची घाई असते की आपल्याला पालखीचं दर्शन व्हायला हवं किंवा पालखीला आपल्याला थोडासा महाराजांच्या पालखीला हात लावायला मिळायला पाहिजे। तर बरेचसे निर्गुण मठापासून संगमाला जाईपर्यंत खूप सारे मठ आहेत, म्हणजे जे काही भाविक आहेत ज्यांनी बनवलेले मठ आहेत तिथे ते दर पौर्णिमेला येऊन राहतात आणि पौर्णिमेला महाराजांचं दर्शन घेतात। असे बरेचसे मठ आहेत तर खूप साऱ्या मठामध्ये दरवाजामध्ये ही पालखी थोड्या वेळासाठी थांबते आणि तिथे हे पालखीचं पूर्ण दर्शन वगैरे करतात, आरती वगैरे करतात आणि परत ही पालखी पुढे निघून जाते। तर अशा प्रकारे हा त्रिपुरारी पौर्णिमेचा खूप सुंदर असा सोहळा असतो। ही आहे छोट्या मुलांची पालखी, छोट्या मुलांनी मस्त अशी महाराजांची पालखी बनवलेली आहे। आणि हे आहे संगम। तर संगमावरती पालखी जेव्हा ही दुपारी येते तेव्हा अशी तिथे घाई झालेली असते सर्व भाविकांची, सगळे अगदी मस्त टाळ्यांच्या गजनामध्ये पालखीचं स्वागत करतात। आणि इथे पालखी संध्याकाळपर्यंत असते, त्यानंतर इथून निघून परत ते निर्गुण मठाला पालखी येते। तर इथे बरेचजणं भाविक जे आहेत ते संगमावर पालखीचं दर्शन घेतात आणि अशा प्रकारे संध्याकाळ झाली की मस्त, म्हणजे अगदी संध्याकाळी परत संगमावरून पालखी निघून आपले निर्गुण मठामध्ये जाते। हे तुम्ही पाहत आहात श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचं दर्शन संगमावरचं। खूप सुंदर मनमोहक असंही दर्शन होतं। इथे संध्याकाळची आरती होते आणि ही आरती आम्ही काही केल्या मी पौर्णिमेला चुकवत नाही, कारण मी आणि माझे मिस्टर जे आहेत ते आम्ही दर पौर्णिमेला गाणगापूर स्थानी जातो, गाणगापूरला जातो। तर संध्याकाळची जी शेजारती असते ती आम्ही अजिबात चुकवत नाही, आम्ही इकडे संगमावर येऊनच ती आरती घेतो। तर दोघांनाही आम्हाला इथे आरतीला यायला फार आवडतं। आणि आता महाराज निघालेले आहेत निर्गुण मठामध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता भाविक अजिबात पायात चप्पल नसते पण ते काही खडे दगड लागतात काही पाहत नाहीत, असे हे महाराजांच्या ओढीनी सगळे भाविक जे आहेत ते पालखीला घेऊन धावत असतात। अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेचा खूप मोठा उत्सव येते होतो, पण आम्ही फक्त पौर्णिमेपर्यंत असतो, त्यानंतर इथे वनभोजन वगैरे असतं। म्हणजे वनभोजन प्रत्येक घरातून बनवलं जातं आणि असं बोलतात की तेथे जे हे राहणारे सगळे ब्राह्मण लोक आहेत ते फक्त त्याच दिवशी कांदा खरेदी करतात आणि कांदा घालून जो काही स्वयंपाक असतो नैवेद्य असतो तो बनवला जातो। आणि हे वनभोजन म्हणजे हे भोजन सर्व संगमावर येऊन इथे सगळे भोजन करतात। तर तो अनुभव अजूनही मी अनुभवलेला नाही, कारण आम्ही फक्त त्रिपुरारी पौर्णिमे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीपर्यंत असतो, त्या दिवशी संध्याकाळची परत आमची परतीची ट्रेन असते आणि आम्ही निघून येतो। तर हा माझा गाणगापूरचा जो काही पौर्णिमेचा थोडक्यात मी तुम्हाला जो काही प्रवासाचा अनुभव आहे दर्शनाचा तो तुम्हाला सांगितलेला आहे। आणि जी त्रिपुरारी पौर्णिमेला पालखी असते त्याचा थोडासा इथे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर अशा प्रकारे दर पौर्णिमेला आम्ही दोघंही गाणगापूरला येतो, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आम्ही गाणगापूर येथेच असतो आणि संगमावर आम्ही शेजारती दर पौर्णिमेला घेत असतो। मला फार आवडते। आज तुम्हाला मी तुमच्यासोबत जो काही गाणगापूरचा माझा जो अनुभव आहे तो शेअर केलेला आहे। आणि त्रिपुरारी पौर्णिमा किंवा दत्तजयंती अशा मोठ्या मोठ्या ज्या पौर्णिमा असतात त्यावेळी मस्त असा महाराजांचा सोहळा असतो। तुम्हाला जर हा सोहळा स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा असेल तर नक्की गाणगापूरला येऊन त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता, खूप सुखद असा अनुभव आहे। आणि महाराजांची पालखी आता निर्गुण मठात आलेली आहे तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे हा माझा गाणगापूरचा त्रिपुरारी पौर्णिमेचा थोडासा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय। धन्यवाद।